नमस्कार, हिडोनच्या या आईच्या खाशेल्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. म्हाका दिसता 2 आठवड्या पयलीं ह्याच जाग्याचेर जेन्ना आमी बशिल्ले तेन्ना हांव गोंयच्या भलायकी मंत्र्या कडेन उलयतालो. आज परत मुद्दाम आमी त्याच सुवातीचेर बसल्यात आनी हांव गोंयच्या नव्या मुख्यमंत्र्या कडेन उलयतां. ते ऑफिशियल रेजिडंसाचेर शिफ्ट जावचे आसात, फुडले कांय दिसां भितर ते शिफ्ट जातले. पण म्हजे खातीर तरी ह्या 1 म्हयन्या भितरले हे 2 इंटरव्यू आनी त्या 2 इंटरव्यूआ मदलो हो कॉन्ट्रास्ट आय थिंक इज द मोस्ट सिग्निफिकंट थिंग. सर, वेलकम टू द शो. आमचे रोजार गोंयचे नवे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत बाब पार्सेकार. सर, एक गजाल सांगात, हेज इट संक इन दॅट यू आर द चीफ मिनिस्टर? म्हणजे अशी जाणीव बी जावपाक लागल्या चीफ मिनिस्टर म्हणून, काय अजून पर्यंत दॅट फिलींग इज स्टील सिंकिंग इन? हांवें आज ऑफिसान सुरवात केली, ज्या दिसा शपथ घेता त्या दिसच्यानूच मुख्यमंत्री झाला. टेक्निकली ताच्या नंतर हांव फक्त कॉन्स्टिट्युएन्सीन आणि माझ्या मूळ घरा गेलो आणि मतदारसंघातल्या लोकांक रातभर मेळ्ळो आणि दुसऱ्या दिसा पहाटेच हांव दिल्ली गेलो. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे एक आशीर्वाद असप, आशीर्वाद घेतले अध्यक्षापासून पंतप्रधानापर्यंत. आणि एक महत्वाची गजाल केली, हांवें राजनाथ सिंग, वेंकय्या नायडू, स्मृतीजी इराणी अशा अनेक जणांक मेळटा आसतना हांव श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जे तशे पब्लीक लायफांत गेली 5 वर्सां ना. हांव म्हटलें हांव मुख्यमंत्री जावन आयिल्लो आसा, त्यामुळे तांकां कशें जरी आसले तरी म्हाका तांचो आशिर्वाद घेवपाक जाय आनी तांचो पदस्पर्श म्हाका करपाक जाय. इतली व्हडली हांवें जबाबदारी घेतलेली आसा, तांच्याच प्रेरणेसून गेली 25 वर्सां हांव काम करत आसा आनी तांचो आशिर्वाद घेवन आयलो. आजच हांवें पयलो ऑफिसांत प्रवेश केलो, ऑफिसाची सादारणपणे माहिती सगळी घेतली आणि त्यामुळे सुरवातीक तरी म्हाका थोडेशे 3 दिसां पयलीं जेन्ना ही म्हजेर जबाबदारी आयली तेन्ना हे म्हजे कडेन पेलतलें की ना अशें म्हाका दिसतालें. पूण जशें दर तासांत आसा नंतर म्हाका इंट्रुजन अशें जाता की आय कॅन, अरे ही म्हाका जावंक शकता गोश्ट, ही जावंक शकता आणि म्हजो कॉन्फिडन्स अवलोपवली वाडटा हे म्हज्या लक्षांत आयिल्लें आसा. एक म्हत्वाची गजाल म्हणजे मनोहर पर्रीकराची स्वतःची एक स्टायल आशिल्ली काम करपाची. ताका मागीर कांय जाण म्हणटाले की एकाच मनशा भोंवतणी सरकार घुंवता, सगळी फायली ताजी म्हऱ्यांत वतात, अशी वेगवेगळी तातूंत भितर एडवांटेजीस आशिल्ल्यो. हीज एफिशियंसी वॉज सामकी अनमॅचेबल, काम करपाची जी चिकाटी आशिल्ली ती अनमॅचेबल, आनी त्याच बरोबर एडवांटेजीस आनी डिसएडवांटेजीस दोनूय लोक उलयताले. तुम्ही जेन्ना आज ऑफीस घेतलां, तुम्ही कशे तरेन ही वाटचाल मुखार व्हरपाक पळयतात? अशी वेगळी कितें आसतलें त्या कारकिर्दी परस जे तुम्ही स्वताचो एक ठसो दवरपा खातीर इम्प्लिमेंट करपाक सोदतले? हांव एक गोष्ट निश्चित मानता की मनोहर बाब आणि म्हजे कंपेरिजन करपाचे हांव मानगडीत वचचो ना आणि कोणे वचू नये, लोकांनी करचे न्हय. मनोहर बाब हो मनोहर बाबूच, लक्ष्मीकांत पार्सेकार हो लक्ष्मीकांत पार्सेकारच म्हणून काम करतलो. हांव मनोहर जावपाचो हांव प्रयत्न करचो ना, पण म्हज्योय पद्दती काही आसात आणि म्हाका खात्री आसा म्हजे पद्दतीन आणि म्हज्या एप्रोचानूय यश मेळटले. हांव रिझल्ट जातले. खास करून हांवें टिचर म्हणून काम केलां, हेड ऑफ इन्स्टिट्युशन म्हणून काम केलां हायस्कुलाचें, हायर सेकंडरी मॅनेजमेंट पार्टींत हांव सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी, प्रदेश अध्यक्ष अशीं कामां केल्यान आनी त्यामुळे टिमीक घेवन काम करप, टिमीक घेवन काम केलें जाल्यार स्वता प्रचंड मोठे कश्ट घेवंक जाय अशें लागना आनी टिमीक घेवन काम केल्यार टिमीकूय एक्सपोजर मेळटा, टिमीकूय शाईन जावपाक संद मेळटा. आणि म्हाका दिसता मनोहर बाबा सारखो अफाट व्यक्तिमत्व असलेले, खूप उंची असलेले व्यक्तिमत्व जेन्ना असले तोपर्यंत आम्ही थोडेसे रिलक्टंट असताले, असा कांयच ना जाल्यार मनोहर भाई असा, आज ते ना, त्यामुळे म्हजी ते तशी उंची ना हे हांव म्हाका खबर असा आणि त्यामुळे प्रत्येकाक आपापले काम करचे पडटले. तुम्ही एक गजाल सामकी प्रॉमिसिंगली सांगतात की जे डेलिगेशन ऑफ पॉवर जायना म्हण प्रत्येक लेवलाचेर एक आरोप जातालो किंवा टीका जाताली, ते डेलिगेशन ऑफ पॉवर तुम्ही करतले? निश्चित करतले आणि त्याची म्हाका दिसता आयच्या मंत्र्यांक बऱ्यापैकी ही एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आसा टू शो देअर स्किल, टू शो देअर टॅलंट्स.
दुसरी गजल तुमच्या कॅबिनेटाबद्दल व्हेरी फ्रँकली विचारता, कारण जाता कितें की एक नवो चीफ मिनिस्टर चेन्नई येता आणि तो आपलो चार्ज घेता, ताजे स्वतःचे काय विजन असता, स्वतःचे काय प्लॅन्स असतात. फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली यू आर इनहेरिटिंग द ओल्ड कॅबिनेट, मे बी 80% ऑफ द ओल्ड कॅबिनेट ऑर 90% ऑफ द ओल्ड कॅबिनेट. तुमकां जर चान्स दिल्लो जाल्यार गोंयकारांक कितें तरी वेगळें पळोवपाक मेळटा आशिल्लें, ऑर यू वूड हॅव प्रिफर्ड टू कीप द सेम कॅबिनेट? पळय, आय एम इनहेरिटिंग द ओल्ड कॅबिनेट, आय एग्री, बट आय एम इनहेरिटिंग द ओल्ड कॅबिनेट ऑफ वीच आय वॉज अ पार्ट. करेक्ट. आणि त्यामुळे तेव्हा घेतलेले निर्णय, घेतलेली भूमिका, घेतलेलो दृष्टिकोन, दवरलेले विजन हे केवळ एकाच मुख्यमंत्र्याचे नसले. बरे गोष्टी सुद्धा झाल्यो किंवा काही त्रुटी उरल्यो, काही कॉन्ट्रोवर्सी सुद्धा झाल्यो, त्याका ताच्या बरोबर आम्ही सहभागी असा, वी वेर पार्ट अँड पार्सल ऑफ दिट. एकूच अगोदर म्हटलं, जबरदस्त व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती असल्यामुळे खूप फावटी आम्ही बरोबर असणारे, जितल्या पद्धतीन भाग घेऊक जाय, पार्टिसिपेट जाऊक जाय असले, व्ह्यू पॉईंट सांगू जाय असले, ते असा भाई आमचा करतलो, ही भूमिका असल्यामुळे खूप फावटी ताचेरूच त्यो गोष्टी लादल्यो वताल्यो. त्यामुळे म्हाका दुसऱ्याचो कोणाचो तरी एजेंडा घेऊन हांव फुडें वता अशें म्हाका मळीच दिसना. आय वॉज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द अर्लियर गव्हर्मेंट, आणि त्यामुळे आम्ही ठरयल्ल्यो गोष्टी फुडें व्हरतात. आतां फुडें व्हरता आसतना फुडल्या गोष्टीचेर म्हजो थोडो प्रभाव येवप हे स्वाभाविक असता, लिडराचो प्रभाव उरता, डेफिनेटली उरता. आणि कशा प्रकारचो प्रभाव म्हणतात तुम्ही, व्हॉट विल बी द सिग्नेचर स्टाईल ऑफ लक्ष्मीकांत पार्सेकर? हांवें तुमकां ऍडमिनिस्ट्रेशन नवी न्ही, तुम्ही हेडमास्टर म्हणून काम केलां, तुम्ही पक्षां भितर खूप काम केलां, तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलां, पक्षाक सत्तेर हाडला प्रदेशाध्यक्ष असताना, आणि इतलेच न्ही तर तुम्ही आमदारही म्हणून काम केलां आणि मंत्री म्हणून काम केलां आणि आज मुख्यमंत्री. सो इट इज नॉट समथिंग की तुमचे आजच तुमकां ऍडमिनिस्ट्रेशन हाडून दिलां आणि कितें तरी कर म्हणून सांगला, अशी ना. सो अशी किती सिग्नेचर स्टाईल असतली लक्ष्मीकांत पार्सेकराची जी आमकां पळोवपाक मेळटली? केवळ मंत्र्यांनीच वावरप इतले न्हय, ऑफिसर्सांकूय हांव कामांक लायतलो. म्हणजे हांवें आज ताबो घेतलो, आज हांव थोडो रिलॅक्स असलो. फुडले दोन तीन दीस म्हाका मनोहरबाब परिकरा बरोबर बसूंक जाय, फाल्यांच्यो हांवें मिटिंग 8 पासून लायल्यात. त्यामुळे ऑफिसरांच्याय लक्षात येवंक जाय की होय मनीस तसोच कामांक जुंपून घेवपाक लागला. म्हाका बेनिफीट एडवांटेज आनीक मेळटा, जेव्हा मनोहरबाब हांगा मुख्यमंत्री असलो तेव्हा केंद्रात वेगळे सरकार असले, चडसो काळ वेगळे सरकार असले, त्यामुळे हांगासरलो तांचो रिप्रेझेंटेटिव्ह वेगळो असलो. आज म्हजे हांगा सरकार असा, म्हजो एक सहकारी देशाचे संरक्षणाचे खाते सांभाळटा, कॅबिनेट सहकारी झाला, श्रीपाद बाब असाच, केंद्रात म्हजे सरकार असा, आणि त्यामुळे सगळे फेवरेबल कंडिशन्स असतात जो मनोहर बाबाक मिळूंक ना. आणि त्यामुळे इवन आर्थिक जे विषय काही असतात, जे फाटल्या सरकारान केंद्रान करूंक जाय असले ते जाऊंक नसले, स्पेशल पॅकेज वगैरे ज्यो काही गजाली असतात किंवा स्पेशल पॅकेज नसप, पण इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करपा खातीर काही गोष्टी जर जाऊंक जाय जाल्यार त्यो निश्चित मेळटल्यो. आणि त्यामुळे मनोहर बाबापेक्षा बऱ्या सिच्युएशनात माझ्या नशिबान म्हाका ही खुर्ची मेळटा. म्हाका एक गजाल सांगात, तुम्ही सांगला की फाल्यां सकाळी 8 सावन आपणें मिटींग लायल्यात, सो तुम्ही कितली वरां काम करतले दिसाक? लोकांक इंटरेस्ट असता की आपलो मुख्यमंत्री दिसाक कितली वरां काम हे आज घोषणा करण्या परस म्हाका दिसता म्हयनेभरांत जनतेच्या लक्षांत येतले. पण इफी समोर असा एक्सपोजिशन लागी असा, त्यामुळे त्यांच्यो रिव्ह्यू मिटींग्स फाल्यांच लायल्यात हांवें, कारण फुडले दोन तीन दीस परत म्हाका कदाचित ना मेळचे. काही पोर्टफोलिओज, मागीर आमदार मंत्र्यां कडेन उलोवणी, अशा गोष्टी खातीर वतले. त्यामुळे रिव्ह्यू घेवप जी गरज असली, फाल्यां पुलीस खात्याचोय हांवें रिव्ह्यू घेवपाक प्रेझेंटेशन करपाक सांगलां, फायनान्साचें प्रेझेंटेशन कर म्हणून सांगलां. त्यामुळे म्हाका दिसना म्हजोय दीस 8-8:30 हांव सुरू करपाच्या मनस्थितीत आसा. इनफॅक्ट फाल्यांच्यान सुरू जाता. कांय विशय आसा अशे जे तांणी स्वता तांणी लक्ष घालून केले. फॉर एक्झाम्पल हांव तुमकां दिता मायनिंगाचो विशय, जंय तांणी दीस रात तकली घालून हें केल्लें. असे कितलेशेच विषय असतात जी इट वॉज ही डीड इट इन हीज ओन थॉट.
जी घडये आज तो विषय जर तुमच्या मुखार आयलो जाल्यार तुमका त्या विषयाचेर दिसता की आपली मातशी तरी पकड असं म्हणून ऑर देयर इज लॉट ऑफ कॅचिंग अप टू डू. एक म्हणजे तांच्याकडे खाती चढ असली, हांव इतली खाती दवरू इच्छिना. ओके. आणि माझ्या सहकाऱ्यांना काही इतली देऊ जाय त्यांच्या कुवतीप्रमाणे. काही खात्याच्या बाबतीत कॉन्ट्रोवर्सीज झाले असतात, प्रश्न समस्या निर्माण झाले असतात, अशी खाती मात्र हांव दुसऱ्याकडे दिवचो ना, ती खाती माझ्याकडे दवरतलो. हांव माझ्याकडे दवरण्याचे दोन निकष दवरता. ओके. एक, कॉन्ट्रोवर्सीज असतात, पेंडिंग असतात, निर्माण झाले असतात, अशी खाती ही माझ्याकडे दवरतलो. आणि दुसरी अशी जी मुख्यमंत्र्याची ओळख त्या खात्यांनी असता, मुख्यमंत्र्याची आयडेंटिटी असता, अशा पद्धतीची खाती जी असतात ती माझ्याकडे दवरपाचो माझो निर्णय. इंस्टिंक्टिव्हली एज अ जर्नलिस्ट बिकॉज सगळ्यांक उत्सुकता असा, मग तुम्ही कशी एक दोन चार खाती सांगपाक शकता जी तुमचे कडेन तुम्ही दवरतले? हांव दुसऱ्यांची विचारना, कारण दुसऱ्यांची मागीर तुमकां कन्सल्टेशन. हांवें म्हाका दिसता योग्य भाषेत सांगला जे खाते मुख्यमंत्र्याकडे असूंक जाय अशी काही खातीच असतात, सगळ्यांक खबर असा. हांवें ते तोंडान कित्याक घेऊंक जाय ही तोंडान उच्चार करची गरज ना. एक ह्याच आठवड्यात आम्ही डिक्लेअर करतले, डिस्ट्रीब्यूट करतले. पण मुख्यमंत्री पदाची शान, मुख्यमंत्री पदाची पकड आणि होल्ड हो उरपा खातीर जी खाती असतात ती म्हणजे व्हेरी व्हेरी एक फ्रँकली विचारता की फॉर एक्झाम्पल ऑफ मिनिस्ट्री लायक होम मिनिस्ट्री, तुमकां दिसता की हाजे पयलीं आमचे कडेन सेपरेट होम मिनिस्टर आसात. फायनान्स आय कॅन अंडरस्टँड की चीफ मिनिस्टरा कडेन आसूंकच जाय बिकॉज थंय ती पकड, तुमी म्हणटा तशी ती पकड आनी ती ओळख. मागीर फाल्यां जेन्ना एक बजेट प्रेझेंटेशन जाता जाल्यार तो मुख्यमंत्र्याचो पुराय व्यक्तिमत्वाचो एक ठसो त्या बजेटा भितर दिसपाक जाय फायनान्सा भितर. होमाचे बाबतीत तुमकां दिसता की मुख्यमंत्र्या कडेन आसूं जाय काय यू कॅन पार्ट विथ होम? म्हाका दिसता आसूंक जाय, आसूंक जाय, आसूंक जाय. होम सुद्दां मुख्यमंत्र्याकडे आसूंक जाय. कॉन्ट्रोवर्शियल खात्याच्या बाबतीत जर जाल्यार दोन मेजर कॉन्ट्रोवर्शियल खाती आहात, एक मायनींग आणि दुसरे टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग. तुमकां दिसता की ती मुख्यमंत्र्याकडेनच असपाक जाय? हय, दोन्ही सामकी मुख्यमंत्र्याकडे. वॉट अबाउट दोज पोर्टफोलिओज ज्यो तुमची काय सहकारी कॅबिनेट मंत्र्याकडे आशिल्ली जी तांच्या घडये कार्यपद्धतीक लागून किंवा तांच्या मिसहँडलिंगा लागून कॉन्ट्रोवर्शियल झाली फाटले अडेच वर्सां भितर, ती तुम्ही काढून घेतले काय तांकां अनेक चान्स दितले? रिप्लेस करप हे हांव प्रिफर करतलो अशा वेळार. एखादं जंय हे झाले असा योग्य पद्धतीन जंय हाताळे ना ते काढून बदलीक दुसरे दिवप असे जात. यू आर एक्झॅक्टली फॉलोईंग द मोदी फॉर्म्युला. जंय तुमकां दिसता की अंडर परफॉर्मिंग परफॉर्मन्स आशिल्लो किंवा रॉंग परफॉर्मन्स आशिल्लो, यू विल गो फॉर रिशफलिंग ऑफ पोर्टफोलिओ. दॅट विल बी युअर फर्स्ट प्रायोरिटी. मोदी फॉर्म्युला होच आमचो मॉडेल असा. हांव म्हयनो जातकीर परत म्हाका तांकां ब्रिफींग करपाक वचूंक जाय, समजलें? त्यामुळे सविस्तर वेळ काढून हांव वतलोय आणि त्यामुळे तांचो फॉर्म्युला आणि म्हजो फॉर्म्युला हो वेगळो आसतना तांचो देशा खातीर फॉर्म्युला असा, म्हजो ल्हानशा राज्या खातीर असा. सो एक गजल आम्ही क्लिअरली समजा की रिशफलिंग ऑफ पोर्टफोलिओज जातले. कोणेच आपणे फाटले अडेच वर्सां हे खाते हाताळला सो ते आपल्याच खात्यां भितर परत येवपाक जाय हाजी शाश्वती बाळगची न्ही, बाळगची न्ही. दुसरी महत्वाची गजाल जी असा ती म्हणजे हे जे विषय असतात मायनिंग जाऊ रिजनल प्लॅन जाऊ, हांव सदांच आदले मुख्यमंत्र्याकडेनही उलयतालो की वाय आर यू कीपिंग ऑल दीज कंटेन्शियस इशूज इन द सेकंड हाफ ऑफ युअर टेन्युअर रादर देन दॅट प्रिफरेबली जेव्हा एक मनीस इतकी क्लिअर मेजॉरिटी घेऊन सत्तेर येतात. मायनिंग इज अ डिफरंट केस, बट फॉर एक्झाम्पल रिजनल प्लॅन जाऊ किंवा कसिनोचे इशू जाऊ असे कितलेशेच इशू आहात जे सेकंड हाफा भितर असतात टेन्युअरच्या, अँड ते इशूज घेऊन घडये तुमकां इलेक्शन फेस करचे पडटले. आर यू अनकम्फर्टेबल? नॉट एट ऑल. परत तुम्ही हे इशूज इनहेरिट केल्यात? नॉट एट ऑल. त्या बाबड्याक कदाचित निश्चित खबर नसले की फुडल्या हाफान ते लक्ष्मीकांत बरसकाराकडे दिवचे पडटले. ताका जर ते खबर आशिल्ले तो अडेच वर्सात क्लिअर करपाचो. पण तुमकां दिसता रिजनल प्लॅन इज गोईंग टू बी द डिसिसिव्ह इशू इन युअर टेन्युअर? हय हय, मायनिंग असतात, रिजनल प्लॅन असतात, ह्यो गोष्टी आय हॅव टू आन्सर आणि आय हॅव टू सेटल जातले त्यो.